नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलो आहे. यामध्ये खूप काही असे महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये खूप उपयोगी पडतील. चला तर मग मित्रांनो सुरुवात करूया. प्रश्न पहिला, देशातील पहिला लँड बिल पास करणारे राज्य कोणते? तर ते राज्य आहे राजस्थान. प्रश्न दुसरा, देशातील पहिला हरित मेट्रो प्रकल्प कुठे सुरू झाला? तर नागपूर मेट्रो येथे. प्रश्न तिसरा, देशातील पहिले हागणदारी मुक्त राज्य कोणते? तर ते आहे आंध्र प्रदेश. प्रश्न चौथा, देशातील पहिली रेल्वे ज्यामध्ये संपूर्ण डब्यामध्ये CCTV कॅमेरे लावण्यात आलेले आहेत, तर ती रेल्वे आहे शान ए पंजाब. नवी दिल्ली ते अमृतसर या दरम्यान ती धावते. प्रश्न आहे पाचवा, देशातील पहिला ब्रॉडबँड प्रकल्प राबवणारे राज्य कोणते? तर ते राज्य आहे आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न, देशातील पहिले झोपडपट्टी संग्रहालय तर ते मुंबई येथे स्थापन करण्यात आले. पुढचा प्रश्न, देशातील पहिले 100% प्राथमिक शिक्षण मोफत प्राप्त करणारे राज्य तर ते राज्य आहे केरळ. पुढचा प्रश्न, देशातील पहिले पदवी स्तरावर लिंग शिक्षण सक्तीचे करणारे राज्य कोणते? तर ते राज्य आहे तेलंगणा. पुढचा प्रश्न, देशातील पहिले लोह खनिज उत्खनन लीजवर देण्यासाठी प्रक्रिया राबवणारे पहिले राज्य कोणते? तर ते राज्य आहे कर्नाटक. पुढचा प्रश्न, देशातील पहिले सामाजिक छळाच्या घटनांमध्ये दोषींवर कडक कारवाई करण्यासाठी स्वतंत्र कायदा करणारे राज्य? तर ते राज्य आहे महाराष्ट्र. हा प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, तर लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, देशातील पहिले तृतीय पंथीयांसाठी धोरण जाहीर करणारे राज्य कोणते? तर ते राज्य आहे केरळ. पुढचा प्रश्न, देशातील पहिले मोटार वाहन विमा धोरण डिजिटल स्वरूपात स्वीकारणारे राज्य? त्याचं उत्तर आहे तेलंगणा. पुढचा प्रश्न, देशातील पहिले हायटेक फुल बाजार उभारणारे राज्य कोणते? तर ते राज्य महाराष्ट्र आणि पुणे येथे ते उभारलेले आहे. हा पण प्रश्न येऊ शकतो मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, देशातील पहिले मतदाराला ऑनलाईन मतदान उपलब्ध करून देणारे राज्य? तर ते राज्य आहे गुजरात. हा प्रश्न खूप परीक्षांमध्ये पडलेला आहे, हा पण प्रश्न इम्पॉर्टंट आहे, लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, देशातील पहिले सेवा हमी कायद्यातील 156 सेवा ऑनलाईन देणारे राज्य? महाराष्ट्र. पुढचा प्रश्न, देशातील पहिली विमान उद्योग नगरी स्थापन करणारे राज्य? गुजरात. पुढचा प्रश्न, देशातील पहिले आंतरराष्ट्रीय लवाद केंद्र? त्याचं उत्तर आहे मुंबई. पुढचा प्रश्न, देशातील पहिले संपत्तीचे ई पंजीकरण करणारे राज्य? त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. पुढचा प्रश्न, देशातील पहिले व्यसनमुक्ती साहित्य संमेलन? पुणे येथे भरलं होतं. पुढचा प्रश्न, देशातील पहिली EGPF ची सुरुवात अरुणाचल प्रदेश येथे सुरू झाली. देशातील पहिले मुक्त कृषी विद्यापीठ? नागपूर. पुढचा प्रश्न, देशातील क्रीडा धोरण राबवणारे पहिले राज्य? तर ते आहे महाराष्ट्र. हा पण प्रश्न पडलेला आहे मित्रांनो, आपण लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, देशातील पहिले कार्बन मुक्त राज्य? हिमाचल प्रदेश. देशातील पहिले इलेक्ट्रिक धूर्न सोडणारी बस? टिंबटिंब येथे सुरू झाली, तर ती बंगलोर येथे सुरू झाली. देशातील पहिले नोटा म्हणजेच नकाराधिकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत उपलब्ध करून देणारे राज्य कोणते? ते महाराष्ट्र आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिला घनकचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारा प्रकल्प
या महानगरपालिकेने सुरू केला? त्याचं उत्तर आहे पुणे. देशातील पहिले निर्मल भारत अभियानाच्या अंतर्गत 100% स्वच्छता निर्माण करणारे पहिले राज्य, तर ते राज्य आहे सिक्कीम. पुढचा प्रश्न, देशातील पहिले भूजलासंबंधी कायदे करणारे राज्य, तर ते आहे महाराष्ट्र. हा प्रश्न सारखा पडतो मित्रांनो, MPSC मध्ये पण पडलेला आहे, तर लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न, देशातील पहिली गुप्त वार्ता प्रबोधिनी, ती पुणे येथे आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिले तंबाखू मुक्त गाव, तर ते आहे सदरहू नागालँड या राज्यामध्ये. पुढचा प्रश्न, देशातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर, तर ते आहे चंदीगड. पुढचा प्रश्न, देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेंटर झारखंड येथे आहे. देशातील पहिले ई गव्हर्नर्स धोरण राबवणारे राज्य, ते आहे महाराष्ट्र. हा पण प्रश्न बऱ्याच वेळा आलेला आहे मित्रांनो, तो हा पण इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदारांना वाटप करणारे राज्य, तर ते आहे त्रिपुरा. पुढचा प्रश्न, देशातील पहिले CCTV च्या निगराणीत आलेले शहर, पुणे. पुढचा प्रश्न, देशात प्रथम ई कॅबिनेटचा वापर करणारे राज्य, ते आहे आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न, देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य, तर ते आहेत तमिळनाडू. पुढचा प्रश्न, देशातील पहिले वायफाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक, तर ते आहे बंगळूर. हा रेल्वेच्या परीक्षेमध्ये येऊ शकतो मित्रांनो, हा पण लक्षात राहू द्या, इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न, देशातील पहिले जनसुरक्षा कायदा करणारे राज्य, त्याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश. आणि लास्टचा प्रश्न, देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य, इथं तुम्हाला सर्वांना माहीत असेल महाराष्ट्र. आपण पडलेला आहे मित्रांनो प्रश्न, तर हे काही महत्त्वाचे प्रश्न होते, तर हे तुम्ही पुन्हा एकदा बघून घ्या. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.